ग्राम पंचायतीच्या निवडणुका म्हणजे लोकशाहीचा उच्छेव. आम्ही तुला सरपंच करणार आहे, बोल. एकदम सरपंच डायरेक्ट. तरुण रस्त्याला वाव देणं आपलं काम आहे, इलेक्शनला उभं राहायचं पंचायतीच्या, निवडून आणायचं काम आमचं. आम्ही तुझ्या पाठीमागे, बोल. अरे ज्याच्या पाठीची साहेबराव तो गेला कुठल्या कुठं. ती ठीक आहे हो, पण निवडणूक लढवायची म्हणजे पैसा उभा करायचा. अरे गाडवा, आता तुझा तू मुक्तर आहे का नाही, यगडा झालायस की नाही, घर आहे, जमीन आहे, थोडं कर्ज काढायचं इलेक्शन साठी. कर्ज? मग नाही नाही, आईला कळलं म्हणजे. मग ए तुझ्या आईला आता काय लहान आहे का काय, आईला घाबराय. मग तुझी आई गेले पंढरपूर, कळणार पण नाही. नाही कळलं तरी फेडायचं कोणी ते. अरे तू सरपंच झाल्यावर तुझं कर्ज फेडण्याची जिम्मेदारी माझ्याकडे. काय म्हणतो आता तुम्ही एवढी जिम्मेदारी घेतल्यावर भेटतो काय नाही. सरपंच तर सरपंच भजण्याची वेळ झाली, बाटली घेऊन येत ना. ए वाडवे कोण? अरे तुला नाही शंकर आले, शंकर वाडवे पाणी घेऊन ये. अरे उमेदवारी जाहीर झाली, आनंद साजरा करायला नको का गाडवा. निवृत्तीनाथा तू निवडून आलास, तू निवडून. काय बाळाव, काय काय आणले? हे 200 लुगडी आणि 300 साड्या, 1000 बांगड्या बुगड्या आणि ही सगळी भांडी कुंडी, आणि 1200 फेट आणि 800 सदऱ्याची कापड. आणखी काय आणावं लागेल का, धोत्र वगैरे? अरे तुझे अरे काय म्हणत, आपण डायरेक्ट पैसे देऊनच घेणार. पण काय ते काम जोखमीत, मी स्वतः करणार. बरोबर, पैसे आणले का? नाही राहू दे, राहू दे, तुझी अडचण दे. हो मग ते नवीन निवडणुकीचे पोस्टर दाखवू. आपले निशाणी नाही, वाईट मिळाले. वस्त्रा? अरे वस्त्र तो वस्त्रा, गावातली घाण आणि अज्ञान बांधण्यासाठी आम्ही आमच्या हातात वस्त्र. विरोधीपण तुझी करून काय बस. बस त्यांच्या म्हशीला बांधण्यासाठी आमचा वस्त्रा. निशाणी महत्वाची नाही, काय आपण कोणता अर्थ लावतो ते म्हणतो. पाठवतो पाठवतो पाठवतो. अच्छा 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 बोला मेंबर. आम्ही कसलं मेंबर, आम्ही नुसतं कार्य करायचं आणि मल्ला खायचा साहेबरावच्या माणसांनी. आम्ही विरोधी पार्टीची माणसं. पण तुम्ही कार्य करताय ना, मग म्हणून तर पुन्हा उभा राहिलोय. आणि कोण कोण राहिले पैसे देत? सुतार सुतार त्यो कसला पैसे देतो? देणार देणार, देणार ना पैसा काढणार. मी सांगतो काशा करून इकडे कशाला आला साहेबराव. पैसे मागाल तर नाही ना साहेबराव, त्याच्या आधी आपण काढलं पाहिजे. चला गायदा मर्याचा फेरा इकडंच झाला, आता सुटका नाही, आता आम्ही निघतो. शंकर याला एक थांबी साहेब. या 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 साहेबराव, या या या. बोला काय आपली सेवा करू? काय आमची सेवा करणार बाबा, आम्ही लोकांची सेवा करण्यासाठी बाहेर पडलो. आपल्या निवृत्तीनाथ निवडणुकीला लोकशाहीच्या आणि देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी निवृत्तीला निवडून दिला पाहिजे. तुम्ही सांगितलं आम्ही निवृत्तीलाच मत देणार. अरे मत देशील बाबा, पण लोकशाहीचा रथ आहे, त्याचं एक ताक असते मताचं आणि दुसरं ताक असते पैशाचं. त्या दुसऱ्या ताकाला वंगण घाला म्हणून सांगायला आलोय. काय साहेब नामदेव, त्याच्या नाव किती आकडा टाकलाय आपण? त्याचा लय आहे, पण तुम्ही 500 रुपये द्या. 500 रुपये लय होत साहेब, काळा बाजार साखरेचा साठा पकडला होता तेव्हा त्याला पुढे मी तुला सोडवलं, तेव्हा 2000 रुपये दिले. त्यावेळेची गोष्ट वेगळी होती. मग बायलीच्या लोकशाहीसाठी तुला 500 रुपये जड झालं. मग साहेबरावाने 700 आकडा टाकला होता, आम्हीच 500 रुपये केले. काय मग काढ पैसे काढ. माझ्याजवळ आता इतके नाही, उद्या दे. पण एकदा ठरलं म्हणजे ठरलं, बदल नाही तर लोकशाही दुकान जाऊ दे बोंबल तुझं. चला रे. शंकरराव काळात गेला. साहेबराव नमस्कार. गावाच्या वळूची तपासणी करण्यासाठी 2 दिवसांनी गुरांचा डॉक्टर येतोय गावा म्हणजे. तेव्हा त्याची व्यवस्था तुम्हीच करा असं सांगावं दिलंय सरपंचाने तुम्हाला. मी बघतो डॉक्टर कसं. वय नमस्कार साहेबराव. आता काय करायचं? आता टाइम मिळाल त्या डॉक्टरला वळू तपासायला. आणि ते सुद्धा निवडणुकीच्या घाईत म्हणजे. घाईत घाईत माथ्याला नाणं म्हणतात त्या. आता काय करायचं ते सांगा. तुम्ही चिंता करू नका, लोकशाही आपल्या पाठीची. 2 दिवसाचा टाइम आहे. बांगड्या भरा तुम्ही बांगड्या. बांगड्या काय भरा, बांगड्या आणि चोळ्या दोन्ही बायकोनी पळवल्या. तुम्ही दोघही नालायक. लुगडी आणि भांडी लपवली होती, जी पण पळवली. अरे गोकुळातल्या गवळणीवाणी परिस्थिती केली बायकांनी तुमची. तुमच्या साड्या चोळ्या पळवल्या,
अरे आता मतदारांना काय द्यायचं, निवृत्तीला काय सांगू? मला वाटलं तुम्ही छान आहात, तुम्ही दोघही वळू आहेत वळू। अहो आपला निवृत्ती किती मताने निवडून आला तेवढं सांग। अहो फक्त 200 मताने पडला। लुगडी धोत्र सगळं गेलं। सांगतो नाही बार बार तू सांगतो 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 कसं सांगतो अंधारी पसरली डोळ्याचं बायको जितली। म्हणजे आपण मी गेलो। अरे बापरे साहेब असं कसं झालं? कर्ज जमीन सगळ्यांचं 8 मिनिटात निवडून आलं आणि आपलं 7 हा त्याच्या आईला झालं काय? आता गावात ना मान खाली घालून फिरायची पाळी आली, थोबार फोडलं पाहिजे का बोंबला लागला? अजून सरपंचाची निवडणूक व्हायची आहे। पण त्यांची मेजॉरिटी आहे। मला अजून माझ्यापासून बरंच धडे शिकायचे। पण मी काय म्हणतो साहेब? तू गप। मतदार जसे इकत घेता येतात तस जिंकलेले उमेदवार सुद्धा इकत घेता येतात। त्यांचे 8 5 तास झाले मग आपण जिंकलोच, मग सरपंच आपलाच। छान काय राव, तुम्हाला तिथं उभा राहून म्हणायला जात आहे? सासऱ्यानं खांद्यावर दिलाय नांगर आमच्या, म्हणाला आजपासून लोकशाही बंद, नांगरशाही चालू। वा वा जगायला जाईल। आणि तुकाराम तुम्ही खुशीत आहे? रोज सकाळ संध्याकाळ मस्त तरायला धुवायला येतो नदीवर। साधी सुधी म्हणत नाही, सरपंचाची म्हैस आहे म्हणजे आमच्या बायकोची। हे तू जरा इथे उभी राहा, मी साहेबरावांनी भेटून येतो। नाही तर येशील माझ्या मागणं तुझ्या मालकीनी सारखी। उभी राहा। साहेबराव सरपंचाचा वंश वाढीला लागला। आरंभ चांगले झाले की बेट्या, आता गावामध्ये कुणाची टाप लागली तुला बिन कामाचा नवरा म्हणायची। अशाच धमाल मनोरंजनासाठी NH मराठीला आज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।